नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस बांधवांना गोडधोड भरवून होळी सणाचा आनंद केला द्विगुणित. उन्हाळ्यातील पाणी वितरणाचा कृती आराखडा तात्काळ तयार करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. आणि ठाकरे आणि शिंदे गटात शाखा ताब्यात घेण्यावरून सामना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील निवासस्थानी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. नातू रुद्रांशकडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. धुलिवंदनाच्या निमित्तानं ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांच्या तसंच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवांसोबत रंगपंचमीचा सण साजरा केला. राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वच सण उत्साहात आणि आनंदात साजरे केले जाऊ लागलेत. दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आणि आता होळी पाठोपाठ धुलिवंदनाचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगांचा वापर करून तसंच पर्यावरणपूरक पद्धतीनं होळीचा सण साजरा करण्याचं आवाहन करून त्यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच मुख्यमंत्री शिंदे यांच्या कुटुंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस बांधव, सर्व कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसोबत ते रंग खेळले. तसंच त्यांना गोड देखील खाऊ घातलं. जनतेचा मुख्यमंत्री हा जनतेमध्ये मिसळून धुळवड साजरी करत असल्याचं पाहून पोलिसांनी देखील आपलेपणानं रंग लावून घेत त्यांच्यासह रंगपंचमी साजरी केली. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याबद्दल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार सर्वसामान्य लोकांशी ठामपणे उभे असून त्यांना लागेल ती सर्व मदत केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. सर, बिल्कुल परिवार के साथ, आपके सब पत्रकारों के साथ, अभी सब लोगों के साथ ये होली हर साल की तरह मैं इस साल भी मना रहा हूँ और सभी लोग उसमें शामिल है. सभी लोगों का ये त्योहार है और सभी लोग बड़े जोर शोर से, ये महाराष्ट्र में जितने भी उत्सव है, जैसे हमारी सरकार आने के बाद जैसे गोविंदा हो गया, गणपति हो गया, नवरात्र उत्सव हो गया, दिवाली हो गई, अभी होली और ये रंग पंचमी, बड़े जोर शोर से सब लोग बहुत उत्साह में मना रहे हैं. सर, लगातार विवाद सामने आता है. नहीं, अभी किसानों को जो अभी कल ही जो बरसात हुई है, अतिवृष्टि हुई है, इसके बारे में मैंने जिलाधिकारियों को सूचित किया है कि तत्काल ये किसानों की, आम लोगों की सरकार है, इसलिए किसानों को भी पूरी तरह राहत सरकार देगी. सीएम शाखाओं को लेकर लगातार विवाद सामने आता है. ठाणे शहरात सगळीकडे धुळवडीचा उत्साह असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंबिनाका येथील आनंद आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांना विनम्रपणे अभिवादन करून त्यांच्या तसबिरीवर आदरपूर्वक रंग उधळून धुळवडीचा सण साजरा केला. त्यानंतर आनंद आश्रमामध्ये जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यानंतर त्यांच्यासोबत मोठ्या उत्साहात आणि आनंदात धुळवडीचा सण साजरा केला. ढोलताशांच्या गजरात रंगानं नाहून निघत रंगांची उधळण करत हा सण दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेवक राजेश मोरे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शहर प्रमुख हेमंत पवार, टेंबिनाका शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख निखिल पवार उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे, तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कुठे डीजे तर कुठे ढोल ताशांचा निनाद, रेन डान्स, पाण्याचे फवारे आणि रंगांची उधळण. ठाण्यासह जिल्ह्यात 2 वर्षांनंतर धुळवडीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान पासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच यावेळी रंगात रंगताना दिसले. ठाणे शहरात सोमवारी सकाळपासूनच सोसाट्याचा वारा वाहत होता. धुळीकण आणि मळब दाटल्यानं हवामान बिघडलं होतं. कल्याण, डोंबिवलीसह इतर ठिकाणीही हेच हवामान अनुभवायला मिळालं. पण तरीही यंदा होलिका दहन आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. 7 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षाच्या या शासकीय निवासस्थानी होलिका दहन केल्यानंतर अचानक ठाणे गाठलं. इथे आपल्या निवासस्थानी त्यांनी होलिका दहन केल्यानंतर वागळी स्टेट येथील माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी आयोजित केलेल्या होलिका दहन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. बाळकुंभ इथे एक गाव एक होळी ही परंपरा यंदाही कायम होती. त्यावेळेला गावकऱ्यांनी एकत्रित येत होलिका दहन केलं. ठाण्याच्या शेंदणी कोळीवाडा इथेही मोठ्या उत्साहात होलिका दहन करण्यात आलं. यावेळेला पावसानं गारांसह उचित हजेरी लावल्यानं उत्साहाला उधाण आलं. सोमवारी भक्तिबाबांना होलिका दहन झाल्यानंतर मंगळवारी मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. त्यासाठी काही सोसायटींनी आयोजकांनी जंगी रंगोत्सवाचं आयोजन केलं होतं. डीजे वाद्यसंगीताच्या तालावर यावेळेला रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली. थंडाई, जिलेबी, फाफडा, समोसे, वडापाव असा बेतही अनेक ठिकाणी होता. पाणी पुरवठ्याविषयीच्या तक्रारींबाबत मिळणारी उत्तरं बेजबाबदार असून या विभागातील बहुतांश अधिकारी याची चालढकल करत असल्याचं निरीक्षण नोंदवत पाणी समस्येवर आपल्याला तोडगा काढता येत नसेल तर ते संस्था म्हणून आपलं अपयश आहे अशा शब्दात ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी बैठकीत अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे. रात्री अपरात्री पाणी सोडणं म्हणजे महिलांच्या स्वास्थ्याशी खेळण्यासारखं असल्यानं त्यांच्या सोयीनुसार पाणी वितरणाची वेळ असावी आणि पाणी पुरवठ्याबद्दल कुठलीही तक्रार आली तर ती विना विलंब दूर करण्यासाठी अभियंत्यांनी संवेदनशीलता दाखवावी. त्याचबरोबर उन्हाळ्यातील पाणी वितरणाचा कृती आराखडा तत्काळ तयार करण्याचे आदेशही त्यांनी बैठकीत दिले. ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी वितरणाबद्दल येणाऱ्या तक्रारी, शटडाऊनच्या काळात आलेल्या तक्रारी याच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता अशा सर्वांची आयुक्त बांगर यांनी एक बैठक घेतली. शहरातील कामांची पाहणी करताना पाणी वितरण, रस्त्यांच्या कामांमुळे वितरणात असलेल्या समस्या, जलवाहिन्याच्या गळती दुरुस्तीसाठी 4 दिवस बंद ठेवण्यात आलेला पाणी पुरवठा आणि त्याचा संपूर्ण शहरावर झालेला परिणाम या सगळ्याचा आढावा आयुक्त बांगर यांनी घेतला. ठाण्यात शिवसेनेच्या शिंदे गटानं शिवाईनगर येथील शाखा कुलूप तोडून ताब्यात घेतली. त्यानंतर ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. दोन्ही गटांकडून शाखेसाठी दावा केला जात असल्यानं इथे राज्य राखीव पोलीस दलाची कुमकही तैनात करण्यात आली आहे. राज्यभरात होळीचा उत्साह साजरा होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच सोमवारी अनपेक्षित घडामोडी सुरू होत्या. शिवाजीनगर येथील जुन्या शिवसेना शाखेचा ताबा घेण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते रात्री 8 वाजता पोहोचले. त्यानंतर दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करत आमनेसामने आले. शिंदे गटानं तळ ठोकला. त्यावेळेला ठाकरे गटातील भास्कर शेट्टी यांच्यासह कार्यकर्ते घोषणा देत होते तर दुसरीकडे शिंदे गटातील माजी नगरसेवक जेरी डेव्हिड यांच्यासह कार्यकर्ते घोषणा देत होते. तणाव वाढत असतानाच वर्धकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी दोन्ही गटांना तिथून जाण्याचं आवाहन केलं. स्थानिक शिवसैनिक असताना शिंदे गटानं टाळं तोडून शाखा ताब्यात घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही अवमान केल्याचा आरोप ठाकरे गटाचे भास्कर शेट्टी यांनी केलाय. तर ही शाखा प्रताप सरनाईक यांनी बांधली असून येथील स्थानिक पदाधिकारी आमच्यासोबत आहे असा दावा शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांनी केला. शाखा ताब्यात आल्यानंतर शिंदे गटानं फटाक्यांची आतषबाजी केली. रात्री 11:00 दरम्यान दोन्ही गटांना पोलिसांनी पांगवल्यानंतर या वादावर पडदा पडला. दरम्यान या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं वर्तकनगर पोलिसांनी सांगितलं.
आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस बांधवांना गोडधोड भरवून होळी सणाचा आनंद केला द्विगुणित. उन्हाळ्यातील पाणी वितरणाचा कृती आराखडा तात्काळ तयार करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. आणि ठाकरे आणि शिंदे गटात शाखा ताब्यात घेण्यावरून सामना. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.